आता पाहूयात मुंबईमध्ये अवतरलेल्या स्पायडरमॅनच्या करामध्ये. हा स्पायडरमॅन उंच इमारतींवरती झपाझप चढतो. केवळ 17 वर्षांच्या स्पायडरमॅनचं नाव आहे प्रणल चव्हाण. तुम्ही त्याच्या कसरती पहा, पण त्याचा अनुकरण करण्याचा प्रयत्न अजिबात करू नका. तुम्ही कधी 300 फूट उंचीवर चढलाय? कधी तेवढ्याच उंचीवरून खाली डोकावून पाहिलंय? नाही ना, नशीब. नाहीतर अंगाचा थरकाप उडाल्याशिवाय राहणार नाही. मग हा 17 वर्षांचा प्रणल चव्हाण अंगावर काटा आणणाऱ्या थरारक कसरती का आणि कशा करत असेल? त्याचे स्टंट बघून कोणीही चक्रावून जाईल. आधी तो भरभर उंचावर चढतो, मग सेल्फी स्टिक बाहेर काढून स्वतःचेच फोटो आणि व्हिडिओ शूट करतो. उंच इमारतींवर थरारक प्रात्यक्षिक करण्याचं भूत त्याच्या मानगुटीवर बसलंय. खरं तर परदेशात असे थरारक प्रकार सर्रास सुरू असतात, पण कायदे आणि नियम पाळून, सुरक्षेची योग्य खबरदारी बाळगून, कोणतीही पूर्वतयारी न करता किंवा परवानगी न घेता उंच इमारतींवर चढणं चुकीचं आहे असं प्रणल स्वतःच कबूल करतो. पहिले तो लोअर परेल में द पार्क में गया, बाद में महालक्ष्मी में, मिनरवा में, बाद में वर्ली में ओमकार, वो ज़्यादा फेमस हुआ. मेरे को बहुत जन अच्छे कमेंट्स भी दे रहे इंस्टाग्राम से और यूट्यूब पे, और कुछ जन बुरे कमेंट्स भी दे रहे. मोस्ट ऑफ तो अच्छे ही दे रहे, क्योंकि इंडिया में अकेला ही कर रहा हूँ. मैंने तो अभी वो डिलीट भी कर दिया, मुझे कोई शौक नहीं था, इसके लिए मैंने वो डिलीट कर दिया. हीरो बनने का मुझे कोई शौक नहीं था. प्रणलचे वडील दिलीप चव्हाण यांना या खतरनाक खेळाबाबत जास्त काही माहिती नाही, पण जेव्हा इंटरनेटवर त्याचा व्हिडिओ व्हायरल झाला तेव्हा पिताश्रींनी त्याला थोडा दमही भरला. हे खतरनाक खेळ करण्याआधी मॅकॅनिकल इंजिनिअरिंगच्या अभ्यासावर लक्ष द्या असं त्यांनी सुनावलं. प्रणलनं आतापर्यंत मुंबईतल्या द पार्क, लोखंडवाला, ऑबेरॉय अशा इमारतींवर चढाई केली आहे. बांधकाम अर्धवट अवस्थेत असलेल्या या इमारतींमध्ये जाणं तसंही धोकादायक आहे. काही वेळा पोलिसांनीही आपल्याला बोलावून घेऊन समज दिल्याचं ते सांगतात. जब मैंने देखा ये तो मुझे थोड़ा सा शौक ही लगा, तो उसी से मैंने उसको डाटा, आगे जो आगे से कुछ करना ही है तो कुछ उसको ट्रेनिंग ले ले, अच्छे से ट्रेनिंग ले ले, कुछ सेफ्टी वगैरह उसके साथ में रखे, परमिशन ले, उसके बाद ही एक चार लोगों के साथ ही मिलकर ऐसा कुछ करें. प्रणल चव्हाण या कसरती का करतो असं कोडं तुम्हाला पडेल. प्रसिद्धीसाठी की मानसिक आजार आहे म्हणून. मनोविकार तज्ज्ञांच्या मते लोकांचं लक्ष आकर्षित करण्याकरता तो अशा प्रकारचे स्टंट करतो, पण अशी स्टंटबाजी त्याला संकटात टाकू शकते असा धोका त्यांनी वर्तवला. प्रणलच्या कसरतींचा हा व्हिडिओ युट्यूबवर व्हायरल झालाय. तरुणांमध्ये अशा साहसी खेळांचं आकर्षण वाढतंय, पण हे साहस तुमच्या प्राणांवरही बेतू शकतं, त्यामुळे ते करण्याचं धाडस अजिबातच करू नका. राजीव रंजन सिंह, झी मीडिया, मुंबई.